हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चैनल। आज स्पेशल मी वीडियो बनवणार आहे। वीडियो कशा बनवणार आहे, काय करणार आहे तुम्ही बघणार आहे, असंच कंटिन्यू करा। खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते, बर्थडे नंतर हा ब्लॉग पडणार आहे। कंटिन्यू हाय। आता वाजले आहेत 3। मी अजूनपर्यंत आंघोळ नाही केली, आता मी आंघोळ करेल। याला मी आंघोळ घातली आहे। कुठे गेला तू? हां, याला आंघोळ घातली आत्ताच। आता मी आंघोळ करेल, मग कशी तयार होईल। लाईट मेकअप करणार, जास्त डार्क मेकअप नाही करणार आहे, नॉर्मल मेकअप करणार आहे। बस मेकअप केल्यावर भेटूया आपण, कंटिन्यू करा। थोडासा उशीरच झाला आहे, बट काही नाही, आत्ता शॉवर घेतला आहे मी 3 वाजता। थोडासा जेवण बिवण करून आणि थोडंसं बरं पण नाही वाटत आहे मला, तर माझी दाढ दुखते, मला अक्कल दाढ येते। मग आत्ता चांगलं मी अजून टॅग नाही काढला, गपला मी टॅग नाही काढलाय। तिने गिफ्ट दिलेलं आहे, कपडे घेऊन येते आणि ना टॅगने काढतो तसेच यूज करते आणि मग नंतर परत चेंज करून देते। असं काही नाही आहे, हिनेच मला गिफ्ट दिलं होतं, बर्थडे गिफ्ट नंतर मी आत्ता घालते ते, त्यामुळे आता मी मेकअप करेल, थोडी हेअरस्टाईल वगैरे। हेअरस्टाईल तर आपली नेहमीचीच असते, पोनीटेल। बघू चला मेकअप करायचं आहे मला, बघू चला मेकअप कशी करते। मी सिम्पलच मेकअप करते, असं हेवी काय नसतं माझं। घरात असलो तर पसारा असणारच, मॅनेज करा। तू छान दिसते म्हणजे मी गोरी अशी अशी मम्मी पण गोरी दिसते। कोण गोरं दिसते कमेंट मध्ये सांग। आम्ही असं भांडतो, पण आमचे हे भांडण खूप जोरात नाही होत, नॉर्मल 2 मिनिटासाठी होतं आणि परत आम्ही शांत होतो। आणि मला सॉरी बोलत येते नाही, आम्ही दोघी पण सॉरी नाही बोलत एकमेकींना। ते काम पडलं का मग एकमेकींना बोलतो, ए तू कर ग तू कर ग, मग बोलणं होऊन जातं। 5 मिनिटाच्या वरती भांडत असतो, हां ते 5 मिनिटाच्या वरती आम्ही जास्त आबोला नाही धरू शकत। तिथे थोडं काम चालू आहे, आवाज येत मला ॲडजस्ट। तयारी आता 3 वाजता आपण करेक्ट तयार पाहिजे, म्हणजे मी तरी 3 वाजता तयार राहते, बट आज थोडासा उशीर झाला आहे मला। ए कोम दे ना, अजून काय नाही। तू मला अजून इन्स्टा फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करा, आणि तिथे माझे व्हिडिओ बघू शकता ह्या लुकमध्ये। आता मी काढेन, मला जास्त पोनीटेल नाही आवडत, कधी कधी थोडे थोडे केस घ्यायचे। बाकीचे केस कोम करायचे,
मला वाटतं बंद झालं वाट नाही झालं की बस ना हाय थोडी मदत कर सगळं शय्य घ्या तुम्ही तीन घेते ना ती खाली नाही ना वो मेरे मम्मी का काम है खूप गरम होतंय बट फॅन चालू केला तर तुम्हाला आवाज नाही येणार माझा गरम पाणी का अंघोळ करता का माझी याचा काय फायदा नाही झालाय कसं घेऊन आले मेरा मेकअप का पाऊच माझ्याकडे दोन पाऊच आहे थोडं मेसेज असतो माझा मेकअप पाऊच मेकअप मेकअप माय फेवरेट लिपस्टिक मस्कारा ही पण लिपस्टिक आहे बट मला ही जास्त नाही आवडत त्याच्यानं ओट लगेच ड्राय होता आणि मग त्याच्याने लाईनर नॉर्मलच लाईनर आहे मला हेच आवडतं कारण त्याचा ब्रश असा युलूस असतो ना तर मग मजा येते लावायला मेकअप ब्लेंडर नाही आहे हा सेकंड पाऊच काय नाव घेतलं काहीतरी नाव घेतलं मला लक्ष नाही काय विचारायचं आता फास्ट फास्ट घेईन तिकली तर आत्ता नाही आवडणार नाही मी बट मेरा ब्युटी ब्लेंडर नाही मिळ रहा ब्लेंडर मी कालच घेतलं होतं कुठे ठेवला यार माझ्या लक्षात पण नाही राहत लूज पावडर लॅकमेची एवढ्या महागातले प्रोडक्ट वापरत नाही मी बट पेन्सिल मला आंबरची पेन्सिल आवडते बट आमच्या इकडे आता ती बंद झाली आहे आता ही शेवटची राहिली आहे आणि तुम्ही हे बघू शकता किती मेस्सी वाटते बट काय करू टाईमच नाही भेटत माझं दादा तात्पुरता हाच वापरूया पाणी दे पाणी दे ग दीदी अक्का चला आपण लावूया थोडं अजून मम्मी तिच्या फोनवर बोलते त्यामुळे तिला ते आवडत बघा इथे ब्युटी ब्लेंडर ठेवले आणि मी सई करू शकते नॉर्मल आपण फाउंडेशन लावूया जास्त हेवी मेकअप नाही करायचं म्हणून थोडंसं फाउंडेशन संपलं वाटतं नको त्याच्याने खूप चेहरा असा वाईट दिसते थोडंसं घेतलं जास्त नाही घेतलं
सर मी हे ब्लेंड करते, मग तुम्हाला परत बोलते तुमच्याशी. पिंपल्सचे डाग राहिले माझे, मला खूप सवय झालेली. मला पिंपल्स आले का मला खूप असं ते असले ना तर मला खूप राग राग येतो, चिडचिड होते. मला माहिती आहे का त्याला नेल्स किंवा काही गोष्टी लावल्यानंतर ते डाग पडतात, त्यामुळे मी तरी मी लावते, मला सहन नाही होत. तुम्ही बघू शकता इथे इथे आत्तामध्येच आली होती मला, तर मी तिला खूप त्रास दिलेला आहे. इथे पण तसंच खूप 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 काही झालं आहे, बट आता त्याच्याने स्मूथ ब्लेंड करायचं, जास्त टॅप टॅप टाईप करायचं, कारण पुसायचं नाही ना तर पूर्ण मेकअपचं प्रोडक्ट याच्यावर स्पंजवर राहून जाता, ब्युटी ब्लेंडरवर राहून जाता सॉरी. आणि मग असं टॅप टॅप करून आपण ते ब्लेंड करायचं. इथंपर्यंत ब्लेंड करते तोपर्यंत तुम्ही ब्रेक घेऊ शकता. मी लूज पावडर लावते थोडस, काही जणांना माहिती नसेल बट मी माझ्या मम्मीचा फोन यूज करते म्हणून ते आता मागते, बट तिला वाली मी व्हिडिओ काढते फक्त 2 मिनिटं दे रिक्वेस्ट बाबा मला एवढा लूज पावडर लावते. नेक्स्ट आपलं लाइनर एक फील झालं आहे, आता एक बाकी थोडं डार्क करूया का नाही नॉर्मल बसून. दोन्ही झाले आहे आणि सॅलेंट एक घेऊ. आता आपण लिपस्टिक अप्लाय करूया. काही मुलींचा प्रॉब्लेम काय असतो, त्या काय करता मस्कारामध्ये येत नसेल प्रोडक्ट, तर ते असं असं करतात, त्याच्याने बाहेरची हवा मरी जाते, त्याच्यामुळे मस्कारा खराब पण होऊ शकतो. त्यासाठी आपण टेक्निक असं करून बघू शकतो तुम्ही प्रोडक्ट आहे. थोडं थोडं खाली आलं
टिश्यूने आपण हे करू शकतो. काजळ लावू का नको? कन्फ्यूज. माझ्या हायलायटरच्या याच्यामध्ये कानातली ओ पागल आरत. काजू लावायचे बघ बघे. काजल का विदा बघ काजल कशी दिसली. थांबा पूर्ण लूक दाखवते मी. अजून काय बाकी झालं आहे मग ऑलमोस्ट सर्व मेकअप झाला आहे. हिना लावायचे मला दुसरी वाली. बघा सिम्पल दिसते आणि नॅचरल वाटते. जास्त हेवी पण नाही आणि जास्त लाईट पण नाही, मीडियम. आता चालले मी व्हिडिओ काढायला गार्डनमध्ये. पकड गं लॉक करू दे. तिकडे काम चालू आहे ना, इकडून जाऊया. बोल कुठे असं ब्लॅक ब्लॅक दिसतंय का? छान दिसतं. ब्राईटनेस पण असं आज पाऊस नाही पडेल वातावरण तसं झालंय. काल खूप पाऊस होता आमच्याकडे. मॉर्निंगला खूप ऊन होतं, त्यानंतर मग खूप पाऊस पडला, मग रात्री कंटिन्यू पाऊस होता आणि त्यामुळे लाईट पण गेली होती खूप वेळ. तिथं आतमध्ये नेहमीच्या जागे काढायचे. चल तिकडे जाऊ, तिकडे सगळं बसलं नाही.
माझा हात दुखायला लागला. पकडून पकडतोच. बाबरे कंटिन्यू कसे पकडता यार. थांबा या साईडला होते ना. मी माझ्याकडे घेऊन जायचा. मी माझ्याकडे घेऊन जायचा. खूप पडायला पडणार. कोण हे पडतोय थोडं थोडं. आता तू ऊन पडले कळत. मला असं काय वाटतं जोरात कुठं काढायची. आता आम्ही पोचले गार्डनमध्ये. आता लोकेशन चूज करायचे कुठे काढायचे नक्की. कारण मी गार्डनमधला कोणताच कोपरा सोडला नाही. गार्डन मी सगळीकडे जे बदलापूरचे असेल त्यांना माहिती असेल हे गार्डन एम जी गार्डन. मी अशी कोणती जागा नाही सोडली तिचे माझी व्हिडिओ नसेल. बट आता नवीन काहीतरी त्या ग्राउंडवर काढायची का तिथे. तिथे नाही ना आपली पहिले इथे काढूया आणि तिथे इथे जाऊया. पाऊस आला तिथे तिथेच लपवूया. खूप प्लॅनिंग चालली. चला आता बघूया व्हिडिओ काढूया. हे पण नाही किती मस्त दिसते. बालपणाचे दिवस नाही गेले आमचे. चल आता मी रील्स काढते आणि मग आपण भेटूया जाताना. आता थोडंसं आईस्क्रीम खातो. आईस्क्रीम कोणती आहे. स्ट्रॉबेरी नाही. आणखी किती झाले पैसे. तो नको का. नको द्या ना. मला नाही. एक हार्ड ब्रश द्या. एक हार्ड ब्रश 100 रुपये घेऊन. मला स्ट्रॉबेरी पाहिजे. बरे स्ट्रॉबेरी पाहिजे. बघू बस कर. बरं फ्री मध्ये ने दिले. बोलो भाई बेटा ले ले तू एक और. बेटा तू प्यार इतना प्यार ले 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 बेटा. बसून खाऊया. इधर चालू ये छोटे बच्चे की लड़ाई. छोटे बच्चे लड़ रहे हैं ब्लॉग में. और बोलो लाइक करो शेयर करो. छोटे बच्चे लड़ रहे हैं. तो कालू होता. कालू
आमच्याकडे ना फर्स्ट ना एक डॉग होता. कोणता होता फर्स्ट वाला? जर्मन शेफर्ड. हां मी येते. पाऊस पडतोय आहे. मी पोचले घरी. खूप पाऊस होता. आता असं वाटलं का आता रात्री इथं जाणार आहे, एवढा पाऊस होता. आणि मग आता घरी आले, चेंज केलं, केस अजून ओलीचे. आणि दीदीला चहा प्यायचं होतं, दीदी दूध आणायला गेली, मी तिला सोडून आले. आणि आत्ता मी घरी पोचले, आता व्हिडिओ पोस्ट करेल. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी लिंक देते इन्स्टाची, तुम्ही तिथे जाऊन माझे व्हिडिओ बघू शकता, मला तिथे फॉलो करू शकता. आता मी बघते घरात काय काम करायचं का, जेवण बनवायचं बघायचं. तसंच आता मग तुम्हाला माझं पुढचं रुटीन माहितीच आहे मी काय करेन व्हिडिओ झाल्यानंतर. हां खूप दमले मी. अजून मी पाणी पण नाही पिले, ड्रेस चेंज केला आणि आले तुमच्याशी बोलायला. आता मी बघते जेवायचं काय बनवायचं का नाही, आणि मग जेवण करणार आणि झोपणार. बस माझं हेच रुटीन आहे आता. चला बाय, टेक केअर, लव यू ऑल. यार लाईट पण गेली, शिट. मेकअपचे काय हाल झाले.